हॅलो अँड वेलकम बॅक आज आपण एव्हरी डे आणि एव्हरी डे यामधील फरक पाहणार आहोत एव्हरी डे हे दोन वेगवेगळे शब्द आहेत एखादी गोष्ट दररोज केली जाते हे सांगण्यासाठी याचा वापर होतो इट्स अँड ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी फॉर एक्झाम्पल आय मेडिटेट एव्हरी डे मी दररोज ध्यानधारणा करते एव्हरी डे हा एकच शब्द आहे हा विशेषणाचे काम करतो म्हणजे नामाविषयी जादाची माहिती देतो फॉर एक्झाम्पल मेडिटेशन इज अ पार्ट ऑफ माय एव्हरी डे रुटीन ध्यानधारणा हा माझ्या रोजच्या रुटीनचा एक भाग आहे म्हणजे त्यात काही विशेष नाही परत एकदा एव्हरी डे जे दोन शब्द आहेत त्याचा अर्थ होतो दररोज प्रत्येक दिवशी ईच डे अँड एव्हरी डे जो एकच शब्द आहे त्याचा अर्थ होतो साधारण काहीही विशेष नसलेले होप द डिफरन्स इज क्लिअर दोन्ही शब्द आपल्या वाक्यात वापरा आणि ती वाक्य मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा अशाच रोजच्या वापरातील इंग्लिशसाठी लेसन लाइक करा चॅनल सबस्क्राईब करा मराठीतून शिका इंग्लिश विथ शिवकन्या थँक्स फॉर वॉचिंग